डॉक्टर परशुराम लवंगरे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीचे प्रदेश अध्यक्ष. आज जो निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे की माननीय आमदार अजितदादा पवार अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे चिन्ह हे निवडणूक आयोगाने अजितदादांना जे दिलेलं आहे तो ते देण्याचं कारण म्हणजे जे संख्याबळ आहे अजितदादांकडे, जे आमदार आहेत अजितदादांच्या बरोबर, त्याचप्रमाणे खासदार असतील, मंत्री असतील, या संख्याबळाच्या आधारावर हा निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे. आणि अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही संघटना बांधताना त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य कार्यकर्त्याला, एक तळागाळातील कार्यकर्त्याने एक तळ हाताच्या पोडाप्रमाणे जपण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं होतं. आणि दीनदुबळे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम अजितदादा सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत अजितदादा सर्वसामान्य लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत सर्वसामान्यांचे काम करण्याचं काम ते करत आहेत. आणि हा जो विजय झालेला आहे तो दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यासाठी जे कष्ट घेतले होते त्यामुळेच अजितदादांचा ज्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं मी या ठिकाणी त्या जो निर्णय या ठिकाणी शासन निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये अजितदादा पवार निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम उभे करतील व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजितदादा व्हावेत. आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त कामं अजितदादांच्या नेतृत्वाखाली व्हावेत अशी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद.